उत्सवी संस्था आयोजित मकरांचं प्रदर्शन. मला असं वाटतं की इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणं ही आज काळाची गरज आहे. म्हणजे आपण केवळ पैशाची बचत करण्यासाठी करत नाही आहोत, हे करणं आता भागच आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं गेली 16 वर्ष ज्यांनी थर्माकोलचे मकर न करता हा जो मोठा डिसिजन 16 वर्षी घेतला, 16 वर्षापूर्वी घेतला, असे आपले सर्वांचेच आवडते. आणि आता खरंच तर त्यांच्या बोलण्यावरून सुद्धा ते एवढे लागवी आणि चांगलं वाटलं की खरंच, म्हणजे मला असं दडपण आलं होतं की एवढी मोठी व्यक्ती त्यांच्याशी कसं होणार बोलणं. परंतु एकदा त्यांच्याबरोबर संवाद आल्यानंतर लक्षात आलं की एवढी लागवी आणि एवढं आपलेपणाने सांगणारी व्यक्ती अशी आपले सगळ्यांचेच आवडते माननीय नानासाहेब शेटकर. त्यांच्या पत्नी किंवा जसं म्हटलं जातं की पाठपुरावा आणि पाठिंबा असल्याशिवाय काम होत नाही असे त्यांच्या मिसेस, त्यांचे सगळेच कुटुंबीय. आणि त्या उद्घाटन प्रसंगी आपले सगळ्यांचे जॉईंट किलर म्हणून जे आमदार होते आहेत असे आपले माननीय चौधरी साहेब आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर बसले छोटे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, नक्कीच आज ही काळाची गरज आहे. कारण पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यात मानवनिर्मित हा जो ऱ्हास आपण वाढवतोय तो कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ज्या लोकजागृतीसाठी लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणपती सुरू केले त्याच्यामागे सुद्धा उद्देश त्यांचा हाच होता की कुठेतरी लोकांनी लोकजागृती आणावी, त्यावी स्वातंत्र्य मिळवणं हे महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी लोकजागृती होती. आजही आम्ही गणेश मंडळांना त्यासाठी प्राचारण करतो. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पण जे काही आता साथीचे आजार, पावसाळ्यात उद्भवणारे आजार किंवा इतरही काही गोष्टी ज्या मुंबईला लोकांना भेडसावत आहेत त्याच्यासाठी लोकांचा सहभाग कसा वाढला पाहिजे, लोकांनी कसं त्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा सार्वजनिक मंडळांना ही लोकजागृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग सुद्धा त्यासाठी म्हणाले की गेल्या वर्षी जे आव्हान त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलं त्या आव्हानामुळेच आमचं बरंचसं काम कमी झालं आणि लोकांमध्ये लोकजागृती झाली आणि आम्ही बऱ्याचशा रोगांवरती नियंत्रण मिळवण्यात सक्सेस झालो, यशस्वी झालो. मला असं वाटतं पुन्हा एकदा जर आजचा हा स्लोगन त्यांनी म्हटलेला आहे की कालचे ओढे उद्याचे उकिरडे आणि चला पुन्हा बनूया नितळ पाण्याचे जरे, मला असं वाटतं की नाले साफसफाई पुढच्या वर्षी अजून कमी होईल. कारण सगळ्यात मोठी डोकेदुखी जी मुंबईला आम्हाला कामकाज सांभाळताना होते लोकप्रतिनिधी म्हणून आणि प्रशासन अधिकारी म्हणून, तर नाले साफसफाई त्याच्यामध्ये लोक टाकणार ते काय काय, तर त्यात थर्माकोल हा खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आणि तो ह्या गणपतीच्या सीझनमध्ये जास्त आपल्याला, कारण लोक सजावटी करतात नंतर एकदा गणेशोत्सव पूर्ण झाला की सगळा तो सजावटीचा जो थर्माकोल असतो तो कुठेतरी नाल्यात किंवा कचरा पेटीमध्ये टाकलं जातं, डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकलं जातं. परंतु आज जर हे पुठ्ठ्यापासून किंवा कागदापासून जर असे मकर बनवून आपल्याला जर उपलब्ध झाले आणि घरगुती आतापर्यंत होतेच परंतु आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण कुठेतरी असं होतं की मकर बनवायचं म्हटलं तर थर्माकोलशिवाय पर्याय नाही, कारण मोठ्या उंचीचे मोठ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचं डेकोरेशन केलं जायचं आणि त्यामुळे त्याला कोणताही पर्याय नाही आहे. परंतु आज त्यांना हा पर्याय मिळालेला आहे आणि तोही कमी खर्चामध्ये होणारा पर्याय आहे, त्यामुळे नक्कीच सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्याचं स्वागत करतील. आणि पुन्हा एकदा मुंबईचा विचार केल्याबद्दल आणि त्यांची जी तळमळ नानासाहेबांची बघितल्यावरती लक्षात येतं की असेच जर सगळेजण असतील तर मुंबईचा विकास हा नक्कीच होईल आणि तो सगळ्यांना उपयोगी पडेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांचं, सगळ्यांचं मनपूर्वक, त्यांच्या कुटुंबियांचं खास मनपूर्वक आभार म्हणेन की त्यांनी आपला स्वतःचं एक कर्तव्य समजून त्यांनी ज्यात पुढाकार घेतला आहे. आणि नक्कीच याचं पूर्णपणे महापौर म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेन की मूर्ती पण तुम्ही शाडूच्या किंवा कागदी याच्यापासून बनवलेल्या मूर्तींचा अवलंब करा आणि त्याचबरोबर मकरसुद्धा कागदी वापरा, ती तुम्हाला इथे अवेलेबल आहे. त्यानंतर आम्हाला, मला आत्ताच कळलं की महिला बचत गटांना सुद्धा याचं ट्रेनिंग दिलेलं, ते एक जास्त उपयुक्त ठरेल कारण महिलांनासुद्धा त्यामार्फत रोजगार मिळेल आणि त्यांना पण एक काहीतरी आपण चांगलं काम केल्याचं समाधान मिळेल. पुन्हा एकदा सगळ्या प्रसारमाध्यमांद्वारे पण त्यांना मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा याचा प्रचार आणि प्रसार नक्की करावा
आणि पुन्हा एकदा सगळ्यांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन तूर्तास थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.